मनोरमा खेडकरच्या जामिनावर सोमवारी आता सुनावणी होणार आहे. पुणे सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज करण्यात आलाय. शेतकऱ्याला धमकवल्याप्रकरणी मनोरमावर गुन्हा दाखल आहे. पुणे सत्र न्यायालयामध्ये आता जामिनासाठी अर्ज करण्यात आलेला आहे. यावर सोमवारी आता सुनावणी होणार आहे. शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवत धमकवल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल आहे. आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत. रोहन, खेडकर कुटुंबीय या ठिकाणी जे दाम्पत्य आहेत किंवा पूजा खेडकर आहे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना आपण पाहायला मिळत आहे. जामिनासाठी आता मनोरमा खेडकर यांनी अर्ज केलेला आहे. सुनावणी सोमवारी होणार आहे. काय अधिकची माहिती? अगदी बरोबर आहे. कारण का मनोरमा खेडकर यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या फरार होत्या. त्यांना फरार असताना ताब्यात घेण्यात आलं आणि ताब्यात घेतल्यानंतर अटक केली. अटक करून कोर्टामध्ये हजर केलं. दोन वेळा त्यांना पोलीस कोठडी मिळाली तर तिसऱ्यांदा मागच्या काही दिवसांपूर्वी जे आहे ते त्यांना न्यायालयीन कोठडी जी आहे ती मिळालेली आहे. त्या सध्या येरवडा जेल येथे आहेत आणि न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर जे आहे ते त्यांनी आता जामिनासाठी अर्ज केलेला आहे आणि या जामीन अर्जावरती जे आहे ते सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालयामध्ये नेमकं काय होतंय, खरं त्यांना जामीन दिला जाईल का, कारण का पोलिसांनी जे सांगितलेलं आहे की या प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, राजकीय व्यक्ती आहेत आणि जर का या जामिनावरती बाहेर गेल्या तर निश्चितपणे या सगळ्या प्रकरणावरती दबाव आणून, फिर्यादींवर दबाव आणून जे आहेत ते वेगळ्या प्रकारे जे आहेत त्याचे तर निर्माण करू शकतात. तसेच इतरांना धमकवण्याचे प्रकार जे आहेत ते त्यांनी यापूर्वी देखील केलेले आहेत. त्यामुळे या बाहेर गेल्या तर बाहेर गेल्यानंतर ते देखील असेच प्रकार करू शकतात. अशा प्रकारचं म्हणणं जे आहे ते काही दिवसांपूर्वी पोलिसांनी जे आहे ते कोर्टामध्ये मांडलेलं होतं आणि तेच म्हणणं देखील पुणे पोलीस आता पुन्हा एकदा या जामीन अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस कोर्टामध्ये मांडतील. त्यामुळे सोमवारी नेमकं कोर्टामध्ये काय होतं हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरेल. धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.